अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यातील धनेगाव येथील एका संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना फसवणूक झाल्याने न्यायासाठी आत्महत्येपूर्वी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नावावर चिठ्ठी लिहून विषप्राशन करून आत्महत्या केली होती। तर आज राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सदर शेतकऱ्याच्या घरी जाऊन शेतकरी कुटुंबाचे सांत्वन करत घटनेची माहिती घेतली। यामध्ये शेतकरी आत्महत्येची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याचे आदेश देऊन आरोपीवर कठोर कारवाईचं आश्वासन यावेळी त्यांनी दिलं आहे। अशोक भुयार या शेतकऱ्याने आपला संत्रा बगीचा व्यापाऱ्याला विकला होता, तर व्यापाऱ्याने शेतकऱ्याला पैसे न देता मारहाण केली। या विरोधामध्ये पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला पोलीस उपनिरीक्षकाने देखील मारहाण केली, त्यामुळे आपली फसवणूक झाली आणि आपल्याला न्याय मिळाला नाही, त्यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्याने राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नावे चिठ्ठी लिहून आत्महत्या केली होती। यामध्ये पोलीस उपनिरीक्षक यांच्यासोबत दोन संत्रा व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते। याच धर्तीवर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या घरी जाऊन कुटुंबांचं सांत्वन केलं। यावेळी त्यांनी शेतकरी कुटुंबाला धीर देऊन आम्ही तुमच्या सोबत आहोत असं आश्वासन देखील दिलं। अनिरुद्ध उगले, झूम ऑन न्यूज, अमरावती। अतिशय दुर्दैवी घटना आहे, त्यांना न्यायाच्या अपेक्षेनं पोलीस स्टेशनमध्ये गेले, तिथं न्याय भेटला नाही आणि व्यापाऱ्यानं 2,55,000 व्यवहार केला आणि प्रत्यक्षात पावती कमी पैशाची करून तोच व्यवहार झाला असं सांगण्याचा प्रयत्न झाला। आणि एकतर पहिले संत्राले भाव नाही, 10 लाखाचा बगीचा 2,55,000 विकायला लागला, ते एक दुःख होतं। दुसरं दुःख असं आहे का 2,55,000 ठरल्यानंतर ते फक्त 2,30,000 व्यापारी म्हणत होतं का एवढेच पैसे भेटले। आता ठरलेल्या व्यवहारामुळं पैसे भेटले नाही म्हणून हा सगळा इथं वादाला सुरुवात झाली आणि त्या वादाचं रूपांतर ते पोलीस स्टेशनमध्ये सांगायला गेले। पण पोलीस ठाणेदाराकडून ज्या अपेक्षा पाहिजे होत्या त्या तिथल्या प्रशासनानं त्यांना त्या पद्धतीनं न्याय द्यायला पाहिजे, उलट तिथं मारहाण झाली। ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे प्रशासनामध्ये आणि या सगळ्या गोष्टीचं आत्ता आम्ही सगळी माहिती घेतली। उलट दारू पेले म्हणूनच असं प्रशासन त्याच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर ते चुकीचं होईल। मी SP साहेबांशी पण आत्ता बोललो आहे आणि त्यामध्ये अधिकचा एक गुन्हा 420 त्या व्यापारावर दाखल होणं गरजेचं आहे आणि जे मारहाण झाली त्याचेसुद्धा 323 किंवा 324 जे आहे तो अधिकचा गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे। ज्यानं मारहाण केलं त्याचं निलंबन उद्यापर्यंत करण्याचे आम्ही आदेश दिले, ते नक्की होणार आणि नाही झालं तर मग जो याच्यात विलंब करेल त्या अधिकाऱ्यावरही आम्ही कारवाई करू। ज्याप्रमाणे केंद्र सरकार जे आहे ते फॉर्मिंग जे आहे म्हणजे कॉन्ट्रॅक्टर शेती जे करते असाच हा प्रकार आहे। समजा संत्रा उत्पादक शेतकरी सुद्धा करार करतात आणि त्यांना दगा देतो किंवा भाव उतरतात, काय सांगा? हा असे बरेच प्रकार झालेले आहेत। पंजाबमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर आलूचा जेव्हा करार झाला तर आलूच्या कराराप्रमाणे व्यापाऱ्यानं घेतला नाही म्हणून वाद झाले आणि ते प्रचंड ते त्याच्यात त्या पंजाबमध्ये अशा सगळ्या भानगडी झाल्या आणि त्याच्यामुळे त्याचे दुष्परिणाम आज आपण पाहतो का संत्रा उत्पादक शेतकऱ्याचे दिसतं। हा APMC बाहेर झालेला व्यवहार आहे आणि APMC बाहेरचे व्यवहार पावत्या आणि त्या कशा चुकीच्या जातं हे त्याचं मोठं उदाहरण आपल्यासमोर येतं आहे। मला याच्यावर राजकारण करायचं नाही आहे पण वस्तुस्थिती अशी आहे त्याच्यातून स्पष्ट होते। त्याच्या माझं असं मत आहे का आज जी व्यवस्था आहे शेतकऱ्यांना पण आम्ही आव्हान करतो का एकदम आत्महत्याचा विचार न करता काही किती काय असू दे पण आपण किमान जवळच्या माणसाला किंवा एखाद्या आपल्या गावातल्या एखाद्या पोलीस पाटील असन सरपंच असन त्याला काही विश्वासात घेतलं पाहिजे। आत्महत्या हा त्याच्यातला मार्ग नाही आहे, कारण आता हे सगळं होईल पण तो माणूस इथं राहणार नाही याचं मोठं दुःख आहे। उद्या चांगले दिवस येणार आणि घरचा माणूस जेव्हा राहणार नाही याच्यासारखं मोठं दुःख नाही आहे। म्हणून शेतकऱ्यांना आव्हान करतो आहे का थोडा त्याला आपण वेळ दिला पाहिजे आणि आत्महत्यानं ह्या 3.5 लाख शेतकरी मेल्यावरही प्रशासन आणि शासनामध्ये काही बदल होत नाही। त्यांना तुमच्या मरणानंतर फार त्याचं दुःख व्यक्त केलं जातं बाबा आणि प्रशासन शासनावर परिणाम होतो असं काही नाही आहे। मरू नका, लढा, लागन तर मारा, नाही मारणं होत असेल तर आम्हालाही सांगा आम्ही मारू।